गणपती बाप्पा मोरिया। एके दिवशी मी किराणा मालाच्या दुकानात साबण आणण्यासाठी गेले होते। तेव्हा तिथे एक स्टायलिश थोडीशी मॉडर्न कपडे घातलेली एक बाई आली आणि दुकानदाराला म्हणाली, भैया मला ना 50 पॅकेट कुरकुरेची, 50 लोटो पोटोची, 50 बिस्किट पुडे आणि 50 पॅकेट चिप्सची द्या। आणि पेमेंट करण्यासाठी त्या बाईने आपला मोबाईल काढला। मला वाटले त्या बाईचे दुकानच असेल म्हणून एवढे पॅकेट तिने चालवले आहेत। म्हणून मी तिला विचारले, मॅम तुमचे एखादे दुकान आहे का? त्या बाईने जरा आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहिले आणि जरा हसून म्हणाली, नाही ग, मी काय तुला दुकान चालवणारी वाटते का? मी म्हणाले, नाही, बट तुम्ही एवढी सारी चिप्सची कुरकुरेची पॅकेट विकत घेतली आहेत म्हणून विचारले। ती बाई म्हणाली, मी दुकान वगैरे काही चालवत नाही, मी एक हाऊसवाईफ आहे आणि ही पॅकेट मी माझ्या मुलासाठी घेतली आहेत, त्यालाही खूप आवडतात, हे सोडून तो दुसरे काही खातच नाही आणि आपण देणार नाही तर कोण देणार? आमचे हे सरकारी नोकरीत आहेत, सरकारी नोकरी म्हटल्यावर पैशाची कमतरता नाही म्हणून मुलं जे काही मागतात ते आम्ही त्यांना देतो। मी असंच विचारले, तुम्हाला किती मुले आहेत? ती बाई खुश होऊन म्हणाली, मला फक्त एकच मुलगा आहे, तो 4 वर्षाचा आहे। हे ऐकून मी त्या बाईला काहीच बोलले नाही आणि दुकानदाराला म्हणाले, भैया तुम्ही तुमच्या दुकानात विषाची गोळी सुद्धा ठेवत जा, जर कोणी स्वतःच्या मुलांना सांभाळून वैतागले असेल, त्यांना स्वतःची मुलं नकोशी झाली असतील तर कमीत कमी हा कचरा खायला घालून मुलांना त्यांनी मारू नये, डायरेक्ट एक गोळी दिली की काम तमाम। त्या बाईला माझे बोलणे विषासारखे वाटले। ती जरा रागानेच म्हणाली, तुला असं म्हणायचं आहे का माझं माझ्या मुलावर प्रेम नाही? माझं माझ्या मुलावर खूप प्रेम आहे। मी त्या बाईकडे पाहत म्हणाले, मी थोडेच म्हटले की तुमचं तुमच्या मुलावर प्रेम नाही, मी जे पाहिले त्यानुसार बोलत आहे, तुम्ही तुमच्या 4 वर्षाच्या मुलाला हा कचरा खायला घालत आहात, यावरून तुमचं तुमच्या मुलावर किती प्रेम आहे हे दिसतच आहे। जर तुम्हाला खायला घालायचे असेल तर हेल्दी फूड खायला घाला, जसे की फळे खायला घाला, फुटाणे खायला घाला, शेंगदाणे खायला घाला, ड्रायफ्रुट्स खायला घाला, लस्सी पाजा, पण हा कचरा त्याला खायला घालू नका। तेव्हा दुकानदार सुद्धा म्हणाला, ह्या मॅडम एकदम बरोबर बोलत आहेत, मी स्वतःचं नुकसान कधीच होऊन देत नाही, पण एका 4 वर्षाच्या मुलाचा प्रश्न आहे म्हणून बोलतोय, हे एवढं जास्त प्रमाणात त्याला खायला घालणं योग्य नाही। मग ती बाई काही न बोलता मान खाली घालून समोरच्या फळांच्या दुकानात गेली आणि तिथून सफरचंद केळे घेऊन निघून गेली। तेव्हा दुकानदाराने काउंटरवरील सर्व पॅकेट उचलताना मला विचारले, मॅडम काय घ्यायचं आहे तुम्हाला? मी म्हणाले, कपडे धुण्याचा साबण। तेव्हा शेजारी उभा असलेला माणूस म्हणाला, अहो मॅडम तुम्ही त्या बाईला विना साबणाचे धुतले। आणि तिथे उभे असलेले सर्वजण हसायला लागले। फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।